नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव जिवळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांडुरंग स्पोर्ट्स क्लब, तसेच संकल्प युवा ग्रुप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समस्त ग्रामस्थ निमगाव साबा आयोजित जुन्नर प्रीमियर लीग 2019 या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच निमगाव साबा येथे संपन्न झाले. या स्पर्धा सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपन्न होणार आहेत. यावेळी जुन्नर तालुका औद्योगिक सेलचे अध्यक्ष अमित बेनके, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, स्वराज ट्रॅक्टर नारायणगावचे प्रोप्रायटर संतोष भुजबळ, प्रांत अधिकारी संपत खिलारी, निमगाव साबाच्या सरपंच सुनीता घोडे, साकोरी गावचे सरपंच पांडुरंग साळवे, JPL चे अध्यक्ष परेश घोडे, परशुराम लगड, संतोष घाडगे यांसह अनेक मान्यवर व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात आमचे जुन्नर तालुका ब्युरो चीफ रामदास सांगळे यांनी या उद्घाटन कार्यक्रमाचा घेतलेला हा सविस्तर आढावा. आज इथे व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि तसंच इथे आज आलेले सगळे क्रिकेटचे रसिक आणि सगळे खेळाडू, सगळ्यांना मला पहिले धन्यवाद द्यायचा आहे. मला इथे इतक्या सुंदर कार्यक्रम, आपण आज इकडे ही छान स्पर्धा जी ऑर्गनाईज केली आहे त्यासाठी आपण मला बोलवलं, मला फार छान वाटलं. मी स्वतः एक क्रिकेट लवर आहे म्हणून मी सगळ्यांच्या इथे उपस्थित असलेल्या लोकांच्या भावना समजू शकते, ती एक्साइटमेंट समजू शकते की एक क्रिकेटचा गेम आपण जेव्हा लाईव्ह पाहतो त्याची मजाच वेगळी असते. आणि मला आयोजकांचे जास्त कौतुक करावं वाटतं की इतकी उत्कृष्ट स्पर्धा इथे इतक्या छान पद्धतीने इथे ऑर्गनाईज केली आहे. हे करण्याने जे यंग प्लेयर्स आहेत ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर बनवायचं आहे त्यांना खूप प्रोत्साहन भेटतं आणि हा इतका छान प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी इथे त्यांनी उभा केला आहे. तर खरंच अप्रतिम पद्धतीची ही स्पर्धा इथे ऑर्गनाईज केली आणि मला कळालं की 1990 पासून पवारसाहेब ही स्पर्धा इथे होस्ट करतात. तर खरंच हे कौतुकास्पद आहे आणि सगळ्याच प्लेयर्सला, सगळ्या टीम्सला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट मॅन विन. थँक्यू. जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आणि माजी उपाध्यक्ष माननीय पांडुरंगरावजी पवारसाहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, या JPL चे आयोजक आणि संयोजक, सर्व आमचे सहकारी मित्र, माझ्या समवेत आलेले बालाजी ट्रॅक्टरचे मालक संतोषजी भुजबळ, आपण सर्व जाणतो की JPL ही ग्रामीण भागातली महाराष्ट्रामधली 1 नंबरची ही स्पर्धा आहे. दरवर्षी हजारोच्या संख्येने आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून ही स्पर्धा बघण्यासाठी सर्व क्रिकेट प्रेक्षक इथे उपस्थित होत असतात. सर्व उपस्थितांना, सर्व खेळाडूंना मी जुन्नर तालुक्याचे भाग्यवती आमदार वल्लभशेटजी बेनके, नव्यानेच आपल्या सहकार्याने जे तालुक्याचे आमदार म्हणून आपल्याला लाभलेले आहेत रातूदादा बेनके, आपल्या सुरुण लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे, या सर्वांच्या वतीने तुम्हाला पाडव्याच्या आणि दिवाळी सणाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व खेळाडू यांना त्यांच्या खेळासाठी शुभेच्छा देतो. नियम पाळणं हे बंधनकारक आहे आणि अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. हा नियम सर्वच खेळाडूंना लागू होतो. इथं उपस्थित सर्वांना, सर्व उपस्थितांना शुभेच्छा देतो. इथं आल्यावरती स्पर्धेचं उद्घाटन करण्याचा मान तुम्ही सर्वांनी आम्हाला दिला, त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा आभार आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी अध्यक्ष
आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आपल्या जुन्नर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय अभिषेक बेलके साहेब, त्याचबरोबर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून या स्पर्धा जुन्नरच्या परिसरामध्ये निमगाव सभाच्या परिसरामध्ये संपन्न होत आहे. या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अभिषेक बेलके, सर्व प्रमुख पाहुणे मंडळी, सर्व खेळाडू, सर्व पत्रकार, सर्व प्रेक्षक सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. खर तर जुन्नर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा 2012 मध्ये या ग्राउंडवरती सुरू झाली आणि आज या 8व्या पर्वामध्ये जात असताना सर्व प्रेक्षकांनी, खेळाडूंनी आणि आमच्या दानशूर क्रिकेटरांनी जो प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे, निश्चितपणे याच्या माध्यमातून दिवसेंदिवस ही स्पर्धा वाढत आहे. खर तर आदरणीय वळसे पाटील साहेब नेहमी सांगतात, एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तो कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न झाला पाहिजे की त्या कार्यक्रमामधून लोकांना आनंद मिळाला पाहिजे आणि तो आनंद देण्याचं काम संकल्प युवा ग्रुप, श्री पांडुरंग स्पोर्ट्स क्लब आणि समस्त ग्रामस्थ मंडळी निमगाव सभा हे करत असतात. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सर्वच उपस्थित सर्वांना जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आदरणीय अमित सिंग बेलके साहेबांच्या वतीनं या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करून आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानून आपला आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणामध्ये राहणं मी या ठिकाणी पसंत करीन. या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी विनंती करतो की आपण कार्यक्रमात सुरुवात करायला. धन्यवाद. आज सोमवार दिनांक 28/10/2019 रोजी आपल्या निमगाव सभामध्ये JPL म्हणजे जुन्नर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात मोठ्या ताटामाटात सुरुवात झाली. या उद्घाटनासाठी आपल्या तालुक्याचे आमदार श्री अतुल शेठ बेनके, त्यांचे बंधू अमित शेठ बेनके, त्याचप्रमाणे या विभागाचे भाग्यविधाते आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, संतोष शेठ भुजबळ, आमच्या गावचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष संतोष शेठ गाडगे, सोपनदादा गाडगे, दत्ता घोडे गुरुजी, इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेला आज सुरुवात झाली. ही स्पर्धा आजपासून पुढे 7 दिवस चालणार आहे आणि फायनल रविवारी होणार आहे. या फायनलसाठी अत्यंत उत्तुंग अशी गर्दी असते. साधारणतः 1 लाखाच्या आसपास प्रेक्षक या ठिकाणी आम्हाला लाभतात. प्रेक्षकांच्या या निमित्ताने आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आयकॉन म्हणून जे खेळाडू असतात हे देशभरातील विविध राज्यातील असतात. मग त्यामध्ये जिग्नेश पटेल असेल, दिलीप बिजवा असेल, असे अनेक वेगवेगळ्या राज्यातले खेळाडू या निमित्ताने या ठिकाणी उपलब्ध होतात. स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा गेली 8 वर्ष अशाच पद्धतीत मोठ्या जोमात चालू आहे आणि याच पद्धतीत पुढे चालू राहील. या स्पर्धेसाठी पंच जे आहेत ते MCCAचे आहेत, मुंबईवरून पंच असतात आणि इथले पण 2 पंच असतात. स्पर्धेची फायनल ही रविवारी असणार आहे आणि यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार अतुल शेठ बेनके, पारनेरचे निलेश चिलंके साहेब, खेडचे मोहिते साहेब, मावळचे सुनील अण्णा, शिरूरचे अशोकबापू पवार आणि आपल्या विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब हेही या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही फायनलची मॅच रविवारी होणार आहे. आणि आपल्या संघाला जर सुपर 8 पासून लांब राहावं लागलं असेल तर त्या संघांना परत एकदा सुपर 8 ची संधी मिळावी, त्यांच्यासाठी ती दारं उघडी व्हावीत, यासाठी कॉलबॅक राऊंड देखील आयोजकांनी अगदी पहिल्या पर्वापासून आपण ठेवलेलं आहे. हे 7वा पर्व आहे, म्हणजे येत्या 7 पर्वांमध्ये कॉलबॅक राऊंड हा प्रचंड आश्चर्याचा उत्सुकतेचा भाग राहिलेला आहे आणि त्यामुळे संघ मालक देखील निश्चित. यावेळेस नागेश खंडाकडे परत एकदा हो फुलर लेनचा चेंडू शाहीद साठी.
शाहिदला चेंडूला स्टिअर करायचं होतं, कट लेट करायचा प्रयत्न होता, परंतु तिथे त्याचा प्रयत्न फसलेला. निर्धाव चेंडू असेल धावफलकावरती, बघा 27 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक 4th मैदान. ज्या गोष्टींची आपण चर्चा करत होतो की पहिले 1-2 सामने या संघासाठी थोडेसे अवघड असतात, अशा परिस्थितीमध्ये थेट एष्ट्यांचा भेद घेतलेला, परंतु विश्वनाथ जाधव तिथे पोहोचलेला आपल्या घरी. की वादळ पुढे येणार आहे, वादळ क्यार होतो की काय बघूयात. मला वाटतं चेंडू बाहेरचा आत येतो आणि त्यामुळं पंच देखील खर तर मतदानातून एक चांगला बदल केला. यावेळेस फुलर लेन्स हा चेंडू आकाशामध्ये, ओहो झेल टिपण्याची शक्यता नाही, चेंडू सीमारेषा पार, षटकार, वा फुलटो ऐकली नाही. आता आमच्या मयूर गार्डन थोडस त्यांच्या आठवणी जागृत झाल्या असाव्यात कदाचित, कारण त्यांनी एक चांगली छानची स्माईल माझ्याकडे दिली. कदाचित त्यांच्या मनामध्ये अशा काही मखमली आठवणी असतील पहिल्या, त्याच्याविषयी आपण चर्चा इथे करायचं. काय कारण करणे पहिल्यांदा 200 धावा ओलांडल्या नंतर किती लोकांनी केलं. आज मी सांगितलं की हा सांगा 200 धावा बनवणारे फलंदाज, मला वाटतंय जो चांगला जाणकार घेणार असेल काय तो उत्तर देईल, परंतु सगळेच उत्तर देतील असं नक्कीच नाही. मला सुद्धा आता 6-7 महिन्यानंतर मी क्रिकेटच्या व्यासपीठा जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.